गदिमा यांना काव्य जागरातून आपण वंदन करत आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित आपले ज्येष्ठ कवी व साहित्यिक चंद्रकांतजी पालवे, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सावेडीचे अध्यक्ष आमचे मित्र जयंतराव येलुलकर, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रजी उदागे, गझलकार प्राध्यापक रवी काळे, सर्व रसिक मित्रांनो, खरं म्हणजे एखाद्या साहित्यिकाच्या स्मारकासाठी आंदोलन करावं लागणं ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राला न पाटणारी गोष्ट आहे. माडगुळकर राजकारणी नव्हते, नाहीतरी इतक्या दिवसात त्यांचा पुतळा स्मारक उभे राहिले असते की ज्यातून काही आदर्श घेताच येणार नाही. पण मुळात आपल्या देशामध्ये राज्यामध्ये ज्या लोकांकडून आदर्श घेता येईल अशा लोकांचे स्मारकं झाले पाहिजे. गदिमांच्या बाबतीमध्ये त्यांचा अभ्यास ज्या कोणी केला असेल, वाचलं असेल त्यांना, अतिशय खडतर परिस्थितीतून की कोल्हापुरात असताना एका ओट्यावर झोपून 2 मैल दूर स्टुडिओत जाऊन पडेल ते कामं करून, म्हणजे अनेकदा गदिमांना असं सांगायचे की फेटा बांधा, मिशा लावा, 2 मिनिट पाटलाचं काम करा, बहुरुपयाचे काम. जवळजवळ 100 चित्रपटाच्या वर अनेक चित्रपटात त्यांनी अभिनय केला. काही चित्रपटाच्या कथा लिहिल्या, पटकथा लिहिल्या, संवाद लिहिले, गीते लिहिले. अभिनयाच्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव झालं नाही कारण त्यांना मुख्य भूमिका कोणी दिलीच नाही, परंतु गीतकार म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते पुढे आले. म्हणजे लग्नानंतर संसार कसा चालवावा याची भ्रांत, घरी भाऊ सगळे दारिद्र्यावस्थेमध्ये आणि अशा गरिबीवर मात करून ही व्यक्ती विस खांडेकर असतील, विश्राम बेडेकर असतील यांच्या तालमीत तयार झाले. म्हणजे त्यांचं अक्षर इतकं सुंदर होतं की खांडेकर नंतर सांगायचे की मी बोलेल तू लिहित राहा. आणि खांडेकरांच्या काही कादंबऱ्याचं लेखन करण्याची सुद्धा संधी गदिमांना मिळाली. नंतर नंतर जेव्हा यश मिळत गेलं साहित्यामध्ये, आधुनिक महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ज्यांना गीत रामायणामुळं म्हटलं गेलं की ज्यांच्या आठवणी माझ्यापेक्षा पालवे सरांकडे जास्त आहे, परंतु ज्या काळी रामायण महाभारतामध्ये सिरियल लागायच्या आणि सगळं गाव शांत व्हायचं, रस्त्यावर वर्दळ नसायची, तितकीच लोकप्रियता गीत रामायणाला सुद्धा मिळाली. घराघरामध्ये गीत रामायणाचं पठन श्रवण एखाद्या श्लोकासारखं आध्यात्मिक बळानं व्हायला लागलं. हे सगळं यश हे माडगुळकरांचं आहे. आणि ते जे सहज आपलं सगळं सांगतात की तो फडके नावाचा कोणीतरी तरुण भणंग फिरत असायचा, घरी त्याचं जमत नसायचं, मग मी त्याला सांगितलं एका गीताला चाल लाव म्हणून त्याला स्टुडिओत आणला, त्यांची चालही घेतली नाही, माझं गीतही घेतलं नाही, पण नंतर तेच सुधीर फडके झाले. म्हणजे हे तरुण इतके भयान अवस्थेमध्ये भटकत होते की समाजानं यांच्याकडं पुरेसं लक्ष त्या काळात दिलं नाही कारण तो काळ फार वेगळा होता. मग शांताराम नांदगावकर असतील, पगार किती, 11 रुपये पगार, 25 रुपये पगार त्या स्टुडिओमध्ये काम करण्याचा, 30 रुपये पगार. आणि एक्स्ट्रा नट म्हणून गदिमांनी फार काम केलं. त्यांनी मराठीत त्याला एक शब्द वापरला आहे, फालतू नट. म्हणजे आमची गणना फालतू नाटामध्ये व्हायची की काही ₹100 काम तू कर रे, तू कर रे, तू कर रे असं आम्हाला सांगितलं जायचं, पण त्यातून आपण एक चांगले गीतकार होऊ, चांगले चित्रपट कथाकार होऊ असं त्यांना कधी वाटलं नव्हतं. परंतु ते प्रयत्न करत राहिले, नेटानं करत राहिले. ते आठवण सांगतात की एके दिवशी माझे भाऊ गावाकडून आले आणि ते रडायला लागले की आपल्यावर खूप कर्ज झालं आहे आणि सगळं गाव आपल्यावर तुटून पडलं, तर तू इकडं कमवतोय. तर यांनी सांगितलं मी फक्त पोटापुरतं कमवतोय पण आपण काहीतरी करू. आणि मग ते विस खांडेकरांकडे गेले आणि त्यांना म्हटले की तुम्हाला पैसे मागितले नाही पाहिजे, पण माझ्यावर वेळ अशी आली की मला 50 रुपयांची गरज आहे. आणि त्यावेळेस खांडेकर म्हटले की मी फक्त कादंबरीतच पात्र लिहित नाही, मी माणसं जगतो, माणसं ओळखतो, असे संकट येत असतात, हे 50 रुपये धर काही वाईट वाटून घेऊ नये. ते 50 रुपये नंतर खांडेकरांनी कधी त्यांना मागितले नाही. म्हणजे इतके मोठ त्या काळामध्ये 50 रुपयाचं महत्त्व फार मोठं. म्हणजे असे माणसांच्या सहवासामध्ये
गदिमा समृद्ध होत गेले, सेठ फळमध्ये त्यांचा जन्म झाला, माडगुळ हे त्यांचं गाव जिथं मला वाटतं त्या काळामध्ये जागीरदारीचे वगैरे सगळे प्रकार असायचे, आणि पुणे ही त्यांची तर कर्मभूमी होती, पुण्यामध्ये मुंबईला ते अनेकदा गेले, या तिन्ही ठिकाणी त्यांचे स्मारक व्हावे अशी मागणी खूप दिवसापासून होती. मला वाटतं शेठ फळला एक छोटंसं स्मारक त्यांचं झालं, पण ते दुरावस्थेत, ते त्याची कोणी दखल घेतली नाही. ते गावाकडे गेल्यानंतर ज्या पात्र्याच्या खोलीत यायचे त्याला ते बामणाचा पात्रा म्हणायचे, आणि त्या बामणाच्या पात्र्यामध्ये मग ते म्हणायचे काही दिवसांनी तिथले ते सगळे शेतीचे साधनं गायब व्हायचे, सगळे कागदच असायचे जोपर्यंत मी येते तर मी लिहायचो फाडायचो फेकायचो. पण त्या बामणाच्या पात्र्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टींची निर्मिती त्यांनी केली, तो बामणाचा पात्रा आहे. आणि त्या या तिन्ही गावांना गदिमांचे रश खूप चांगल्या पद्धतीनं भेट देतात. त्यांच्या स्मारकाची घोषणा सरकारनं पूर्वी केली, पण ते सरकारकडून काही झालं नाही. म्हणजे गदिमांचं स्मारक करून उपयोग काय असेल त्यांना वाटलं असेल. आपल्याकडे अशा अनेक पुतळे आणि आम्ही स्मारकं असे उभारतो की तिथं काही झालं की दंगल सुरू होत, म्हणजे समाज अस्वस्थ होत. असे पुतळे आणि स्मारक उभारायला आम्ही नंबर एक, पण ज्या स्मारकामुळं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर पाडणार आहे, जे महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचित होणार आहे, अशा स्मारकांची गरज आहे. आणि असे स्मारक फक्त गदिमांचंच नाही, या महाराष्ट्राला खूप मोठी देणगी दिलेल्या संतांचं साहित्यिकांचे स्मारक जर झाले तर तरुण पिढी निदान त्याच्याकडे पाहून काही आदर्श तरी घेईल. म्हणजे आता काही पुतळ्यांकडे पाहून काय आदर्श घ्यायचे, ते पुतळे एकतर कोणाचे हेच माहीत नसतं, खाली नाव वाचावं लागतं हा पुतळा यांचा, मग यांनी काय काम केलं त्यांचा इतिहास वाचावा लागतो, तो सापडतो का नाही भरोसा नाही, सापडला तरी तो खराच असेल याचा भरोसा नाही. म्हणून गदिमांसारखं जे आणि असं म्हटलं जातं माणसाचं आयुष्य किती, तो जगतो तेवढं माणसाचं आयुष्य नसतं, तो गेल्यानंतर जितका काळ तो समाजाच्या लक्षात राहतो तेवढं माणसाचं आयुष्य असतं. आज गदिमा जाऊन इतके वर्ष झाले, अजून पुढं कित्येक वर्ष त्यांचं नाव येत राहील तेवढं गदिमांचं आयुष्य. म्हणून आता पुण्याच्या महापौरांनी असं सांगितलं की आता तातडीनं आम्ही स्मारक करत आहोत, ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यांचं स्मारकची घोषणा झाल्यानंतर माडगुळकर कुटुंबियांना असं वाटलं की आता जनआंदोलन करण्यात काय अर्थ नाही, तर त्याऐवजी काव्य जागं आणि यामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व प्रसिद्ध गझलकार प्रदीपजी निफाडकर करत आहेत. गेले कित्येक महिने ते यासाठी तयारी करतायत, 36 जिल्ह्यामध्ये, काही राज्यांमध्ये, काही देशामध्ये. आज एकाच वेळेला हा काव्य जागराचा माडगुळकरांच्या साहित्याचा गजर होतोय, आणि इतकं विवेकी पद्धतीनं साहित्यिक पद्धतीनं सरकारला जाग आणण्याचा हा जो उपक्रम आहे हा अतिशय स्तुत्य आहे असं मला वाटतं. यानं समाजात अस्वस्थता वाढणार नाही, उलट अस्वस्थ समाजाला स्वस्थता मिळेल असं हे जागर आहे. म्हणून गदिमांचं स्मारक या तिन्ही गावी व्हावं आणि पुढच्या पिढीला या संचिताचा लाभ व्हावा अशी मागणी आपण नगरच्या सर्व साहित्यिकांकडून सरकारला करूया. धन्यवाद. माझा जन्म झाला आणि जन्मानंतर काहीच हालचाल जाणवली नाही कुणालाच, आणि मग बाकीच्यांना असं वाटलं की हे बाळ मृत झालं, पण जी सुई नव्हती बाळंतपण करणारी तिच्या मनाला हे पटेना. अंगणामध्ये खड्डा खाणला पुरून टाकण्यासाठी, पण त्या सुईनीनं ते शेगडीतला जो विस्तव्य तो पकडीत पकडून त्या बाळाच्या बेंबीजवळ नेला आणि मग बाळ मोठ्यानं रडायला लागले. म्हणजे माडगुळकर सांगतात की मी त्याच वेळेस जमिनीत पुरलो असतो, पुरलो गेलो असतो त्या मातीत, पण त्या मातीतून अंकुर फुटायचे होते. म्हणून खरं म्हणजे त्या सुईनीचे आभार मानले पाहिजे की तिनं मला पुनर्जन्म दिला. आणि मग तो खड्डा तसाच कसा पुरायचा, मग जुन्या पद्धतीप्रमाणे कोंबडं कापून बळी दिला त्या मातीला, कोणतरी बळी पाहिजे, तो खड्डा बुजला. तर जन्मच असं उफराट्यापासून माझी सुरुवात झाली वगैरे, त्यामुळे आयुष्यात काय फार सुख मिळतील असं मी वाटलं नव्हतं मला, पण मी ते मिळवले, कष्टानं मिळवले असं त्यांचं ते म्हणणं खूप आपल्या हृदयाला चटका लावून जाणार आहे.